विद्यापीठाने अभ्यासक्रमात लागू केलेला आरएसएसच्या इतिहासावरून दोन आरएसएस आमने-सामने होण्याची शक्यता. भारतातील कोणत्याही शासकीय कार्यालयात नोंदणी नसलेल्या अनधिकृत संघटनेचा इतिहास व कार्य अभ्यासक्रमात सहभागी करणे ही कायदेशीर बाब नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या अनधिकृत संघटनेचा बीएच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला इतिहास रद्द करण्याची मागणी नोंदणीकृत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे. त्यामुळे अनधिकृत आणि अधिकृत असे दोन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमने सामने होण्याची चिन्हे असल्याने एकच गोंधळ उडाला आहे. नोंदणीकृत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जनार्दन मुन यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूंना केलेल्या तक्रारीत विद्यापीठाने बीएच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाला अनधिकृत ठरवत हा अभ्यासक्रम तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. भारताच्या कोणत्याही शासकीय कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अधिकृत नोंदणी नसल्याने अशा अनधिकृत संघटनेचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करणे गैरकायदेशीर असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नोंदणीकृत राष्ट्रीय अध्यक्ष जनार्दन मून यांनी म्हटले असून बेकायदेशीररित्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आरएसएसचा इतिहास त्वरित रद्द केला नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा इशारा मून यांनी दिला आहे. दरम्यान या एकूण बाबतीत कुलगुरूंनाच जबाबदार धरण्यात येईल असेही नोंदणीकृत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जनार्दन मुन यांनी कुलगुरूंना दिलेल्या तक्रार वजा पत्रात नमूद केले आहे. एकंदरीतच आरएसएसचा इतिहास अभ्यासक्रमात सहभागी करण्याच्या निर्णयाचे संघ पदाधिकाऱ्यांनी स्वागत करत आनंद व्यक्त केला होता. मात्र समाविष्ट करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमाविरुद्ध नोंदणीकृत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच विरोध केल्याने हे दोन्ही संघ आमने सामने होण्याची चिन्हे आहेत. महावॉईससाठी नरेंद्र सोनारकर, जिल्हा प्रतिनिधी, नागपूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर च्या कुलगुरूंनी या वर्षी बीए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात इतिहासामध्ये आरएसएस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जी 1925 साली स्थापन झाली त्याचा कार्याचा इतिहास अभ्यासक्रमात जोडल्या गेला, समाविष्ट केल्या गेला. वास्तविक त्या आरएसएसला शासकीय मान्यता नसून भारताच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांचं कोणतेही योगदान राहिलेलं नसताना सुद्धा सध्याच्या बीजेपी आरएसएस प्रणित सरकारच्या दबावाखाली हा अभ्यासक्रम जोडला गेला. त्या आरएसएसचं रजिस्ट्रेशन नोंदणी कोणत्याही शासकीय कार्यालयात नसल्यामुळे असा अभ्यासक्रम त्यांचा घेणं, अभ्यासक्रमात समाविष्ट करणं हे गैरकायदेशीर आहे. आणि म्हणूनच काल आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ऑनलाईन रजिस्टरचा राष्ट्रीय अध्यक्ष जनार्दन मुन या नात्यानं 10-5 कार्यकर्त्याच्या मिळून कुलगुरूंना एक निवेदन दिलं आणि 48 तासात म्हणजे त्वरित तो निर्णय रद्द करावा असं निवेदन दिलं. त्या निवेदनावर जर कुलगुरूंनी येत्या 2 दिवसात रद्द केल्याची कारवाई केली गेली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात द्याद मागू असं आम्ही आज जाहीर करतो आहोत.